यावेळेला आपल्यासोबत प्रवीण दरेकर आहेत, त्यांना आपण विचारूया. दरेकर साहेब, ज्या पद्धतीनं महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्याचं काम होते असे आरोप प्रत्यारोप केले जातात, काय यावर आपली प्रतिक्रिया आहे? हे फक्त आरोप आहेत, राजकीय नौटंकी आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्ट सांगितलंय, कुणाचा बाप आला तरी मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होणार नाही, तीच आमची भूमिका आहे. आता निवडणूक इथे अधिवेशनात फेल्युअर गेले म्हणून तो विषय घेऊन राजकारण करायची, नौटंकी करायची, अशा प्रकारचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. मुंबईपासून महाराष्ट्र वेगळी होणार नाही, मात्र महाराष्ट्रापासून विदर्भ वेगळा होईल का? नाही, मला वाटतं ह्या संदर्भात पक्ष भूमिका घेईल, परंतु विदर्भाचा ज्या विकासासाठी भूमिका घेतली जात होती, मला वाटतं समृद्धी मार्ग झाला आहे, विदर्भ गतीनं विकास होतोय, त्यामुळे विदर्भाच्या अन्यायाची जी मागणी होती ती आता सरकार विदर्भावर प्रेम करणारं आलंय, विदर्भाचे सगळे प्रश्न सुटतील. संपूर्ण महानिच्या लाखो प्रेक्षक आपल्याला यावेळेला नीट बघतात, ऐकतात आहेत, त्यांना काय मार्गदर्शन कराल? नाही, या ठिकाणी विदर्भाच्या विकासासाठी या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेब शिंदेसाहेबांचं सरकार कटिबद्ध आहे आणि येणाऱ्या त्यांच्या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये विदर्भवासियांना विश्वास होईल की कधी नव्हे 1960 पासून एवढा विदर्भाचा गतीनं विकास शिंदे फडणवीस साहेबांनी केला. तर आपण होते आमदार प्रवीण दरेकर, त्यांनी असं सांगितलेलं आहे की महाराष्ट्रापासून मुंबई कोणीही तोडू शकत नाही आणि महाराष्ट्रापासून विदर्भ हा सुद्धा वेगळा होऊ शकत नाही, कारण विदर्भाचा विकास झपाट्याने होत आहे. समृद्धी महामार्गाचं त्यांनी उदाहरण दिलं, मात्र समृद्धी महामार्ग झाल्याने हा विकास पूर्णतः विदर्भाचा होतो आहे का हे सुद्धा तेवढंच बघणं गरजेचं आहे, कारण विदर्भामध्ये अनेक असे प्रश्न प्रलंबित आहे की जे सोडविण्यामध्ये मग सत्ताधारी असेल किंवा विरोधी असेल यांना अद्यापही यश आलेलं नाही. मात्र संपूर्ण वैदर्भीय लोकांची एकच मागणी आहे की विदर्भ वेगळा व्हायला पाहिजे, पण सत्ताधाऱ्यांचं म्हणणं आहे की महाराष्ट्रापासून जर मुंबई वेगळी होऊ शकत नाही तर विदर्भ पण वेगळा होणार नाही. नागपूरच्या विधानसभा परिसरातून कॅमेरा पर्सन सुभाष बुटलेसह संजय मिरेदी, महान्यूज नागपूर.